परत माझ्या नावाने एवढंच बसल तो काय करा भरत नाही. आता थोड्या वेळाने पाणी बिणी पाजावं लागल. जाते आता. काय काय करते होते हे भांडेकुंडे आवाला तू टप धुवून टाकला ना. टप धुतला म्हणजे आवड तेच चालू तवाला काम. मग आता घरातल्या बी आवरावं लागतं ना. अगं दिवस पाय कुठे गेलाय. मग आता काय करणार आवराव तर लागतच ना सर्व. भांडवलं तो आता. तुम्ही कुठून जाऊन आले आता. आता मी कुठे काढल्या वावरात जाऊन आले. तुम्ही ते उसाला पाणी भरून तुम्ही कुठे जाऊन मी रिकाम आहे का. लाईट कामाची गेली. लाईट गेली लाईट गेली. मग एक तो काचनात भेटला. मग बसून जाणार काही टाप मारे दर्शन. बरं झालं. मग आता काय करते. मग आता काय करते. मग तो लातच भांडे कुणी हे चालू दोन आता घरातलं आवरलं. आता वावरात जाऊ. आता वावरात चालली का. हा मग खरंच तू आला बायको भेटली आणखी. बायको भेटली म्हणजे काय. अरे या टायमाला जर तू वावरात गेल्यावर कवा व्हायचा नाही त्याचा बोई. मग घरात काम नाही लागत का. जेवण बी बनवावं लागतं ना. अरे लवकर उठा जाय ना. लवकर उठा जाय. पाठ 3 वाजेपासूनच जागी राहते स्वयंपाक करायला वावरात लावरायला. नाही. अरे वा. चला काय करायचं. जेवायचं आहे का वावरात. चालत नाही जेवायचं नाही. तू आधी निघाला बस. तुम्ही चला. आता मी थकून आलो. मी काय नाही केलं. तिला गावात आवटाळ्या मारून थकलं. बरं चाल. मग तुला ते जोडी होतो फक्त निघणार नाही मी. कारण मला मामा दुसरं उद्या पावडं झाली बघू डोक्यामध्ये. परत मी सांगितलं नाही. हे तर नाशिक मारले 4 दिवस झाले. बिलक येत या वापेत. बिलक या वापेत. बिलक मी का फाय मारी आवर चालू दे. कोणतं उपटू. मग आता तू आता काय कर माहिती. घे गोंगरे झाड आहे ना. थोड्या वेळ बस. गोंगरे झाड उपटत तण राहू दे. असं का. जवळजवळ राहून देऊ. हा जवळजवळ राहून द्यायचं. हिरो चुकतो. हिरो उपटून टाकायचं. म्हणजे त्याला सांगायचं ना जास्त. ते आपल्याला लागते नाही. रात्री गप्पा मारू आपण. आवर नका. रात्री गप्पा नाही. रात्री कुठे जायचं आपल्याला. आता बाबा कसं शांत वातावरण आहे. कोणीच नाही. मग थोडस बोलायचं. आल्याला थोडस फ्रेश. अरे पण आपल्याला रात्र पडली ना एवढी मोठी. झोपल कोण ना. तुला नुसतं झोपायचं. अगं चावाचा चावाचा झोप लागत बरोबर. नका जाऊ. नका. मला बसायचंय वावरत. मस्त लय वावरत. तिला दमून थकले मिले काम करून करून. आता बसायचं मस्त वाटतंय. मग बाय सांगते दोनचार. लय भारी काम होईल. हा म्हणजे मग तुला कसं निवंत बसते. मग एका मी 4 दिवस करेल तर 2 दिवसात आवरून घेईल ना. मग पाय ना बाय 2-3 पाय. आता मी गावात जाऊ का बाई. नाही तू आत काल जाय. तू गातोय पाय. तुला पाय कुठे जायला. मग पांगळे कामी. मग तुम्ही मी कवा गावात जाऊ. ते बायचं ते तुमच्याकडे. मी नाही पाहणार. परत मी बाया पाहुणे आणल्या का. परत तुला तू काय माहिती. तुम्हाला बरं येस बाया दिसत. मग तशा बाया आणतात. मग तसंच म्हणाल. बाया बाया घरी देऊ गेल्या का. मग सध्या काय तू बायाला कुटुंबात काढी ती. मग बाया तशाच आणते. तुम्हाला बरं तुम्हाला येस बाया दिसत्या. परत टायमाला मी बाया तशाच आणते. मग काय करणार. तुम्हाला दुसऱ्याच बायाच गवसते नाही का. नाही ना. म्हणजे परत शेख खाती माव तू ऐकिन. पुढं खरं कामाच्या बाया पाहिजे का. हा कशी कळ लागली. लग त्या बाया कामाच्या आहे. दुसऱ्या बाया भेटतच नाही का. दुसरा आणून पाहिलं तू. काय पाय काम करते का. त्या बाया आल्यावर नाही करणार. मला माहिती. कामासाठी आणतो ना बाया. फिक्स टोळी माकती. मी दुसरी टोळी सांगतच नाही. ती टोळी तुम्ही ती टोळी आली ना वावरामध्ये. त्या बी बाहेर आणि तुम्ही बी बाहेर. हा ना. मग तू करी जाय एकटी. मला काय करायचं. तुम्हाला करू लागल. दोघा जण करायचं. मी नाही का. मी नाही करू लागणार. मी आता नाही करणार. मी संध्याकाळी. काय गरज नाही संध्याकाळी करायची. या आधी दिवसाचं करून घ्या. दिवसा मला आता उन्हाचं नाही त्रास होतो बाई. मी आलोय पाणी भरून. आता मला आराम करू जायचा. काय थंड बिंड आणाव का नाही तुम्ही. थंड. आता मी कव गेलो गावामध्ये. आणि मग तो माणूस भेटला. तिथं गावातच भेटला तुम्हाला. अरे गावात नाही. रानात येताना तिथं बांधा बसला झाडा खाली निंबाच्या. ते त्याला म्हणलं काय बसला काशा. तर उनसले झालं रे बाबराव. म्हटलं चल मला भूक लागली. म्हटलं चाललो आता पाणी भरायचं झालं. म्हटलं म्हणलं अरे पाय मला आता आठवलं बाय. अगं ते पंजाब डग नाही ना. 17-18-19 तारखेपर्यंत पाऊस सांगेल. अजून आपल्याला कांदे काढायचे पडले. सरकारचं काय आहे बाई. नाही त्याचे शब्द आहे ना वायाने जाते. त्यानं सांगितलं का अंदाज का त्यावेळेस पाऊसच होतो. मग आपले कांदे काढायचे पडले. किती काम पडले पाय बरं. आता एवढं मग एकटेकडनं होईल का खरंच. अरे तुला एकटेकडून नाही म्हणा. पण त्याच्यात मी ती टोळी आणतो. त्याच्यात तुला सहन होत नाही ती टोळी. दोन टोळे आणा. मग दोन आणू का. हा एका दिवसातच काम करून. नाही जाऊ दे. ती एकच टोळीला काम करते. कशी आणा पण आणा. हा
दोन दोन काल आणते उराव बसायला आपल्या बर आना बाबा कशी आना म्हणा आना पण ते पटकन उर मग आज मला मागायचे कांदे आपले 4 रुपये होऊन जाते भाव बी वाढत चालला हा खर्च करेल माता तू भुईमुग तवर आहे ना तू निंदीत राही तुम्ही कुठे जात्या माता त्या बायच्या टोळीकडून जाऊ अरे ते वावरात टोळीले त्याला विचारू पाहतो लगे टाइमपास झाला काय म्हणजे गाव जायचं याल पट वाचल मावाला नाही बरोबर आहे बरोबर त्याने म्हणते बाबा काय आहे ना बाबा काय ना बाबा किडत काय टवळ की हानीत बसला होता काय कुठे आणि त्या बाया जवळ नाही 80 रुपये भेटला आणि गिरफ्या भेटला का 80 रुपये अरे बाया जवळ होतो मी मग कस का तुम्हाला माहित वावरात बाय येईल आता एवढं दिसते रे का आपल्या घरापासून त्या बाय दिसते का काय आडू आहे ना आपल्याला ऊस काय आडू मी आता उठाच काही असतो काही नको की शेख खास तू ना तो मा येणं जमान माता हाय म्हातारपणाच जमान आता आपलं दोघायचं मग तुम्ही वागत तसे नवतरपणा जमू घेतलं तो आणि आता म्हातारपणा तू लागली ते करायला डांगली ते आता जास्त जग पाय लागले ना मी जास्त वातावरण ते त्याची बाय चूक झाली ती ते तुला कुठे बाहेर हिंडवायला नव्हतं लागलं बाहेरचं निंदू का दगड याचू नाही आता तू तुला काय येईल ते कर बाई हा मग हात टेकले तो पुढे आता का बर हा मला तू इतका दगड आहे तुला निंदायचं निंदायचं जायचं सोडून आता दगड काय याचायचे मग लाडाची बायको हा मग लाडाच बाहेरची लाड झाला तवाला तू निंदाला बिले आणि मला जाऊ दे कुठे जाते तुम्ही त्या टोळीकडे आता बायको जाऊ दे तू ना नाही निंदा तो सारा घ्या बस चल तू चल घरी चल आता आता घरी का आला घरी चल तू तोच काम चल इडं करायला आता तिडून घरी आणलंय तू निघ तुझ्या बघू काय टोचतील ना काय माणूस बाहेर ढकली हा निघ लागली पावडं मरू दिड म्हणजे मग जेवण करून त्या बाया ऐकून जाऊन येतो हा बर पण लवकर या बरं हा बर होय ना माझी तू मला पुढे घालते का स्वतः हो ना पुढे तो आता रेट टाकून तुला तसंच राहते